मंडळी, महाराष्ट्रात सध्या पावसाळी अधिवेशनाला विधिमंडळात सुरुवात झाली आहे, जे की शिंदे सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर या अधिवेशनात भरपूर योजनांच्या घोषणा, भरघोस निधींचे वाटप यासारखे अनेक मोठे निर्णय होणार यात काही शंका नाही. कारण विधानसभेच्या तोंडावर होणारे हे अधिवेशन महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरू शकते आणि याची सुरुवात झाली आहे. कारण राज्यातील शिंदे सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे, जी सरकारसाठी गेम चेंजर ठरू शकते. ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. आता इतकंच आहे का तर नाही, या योजनेमागे आणखी बऱ्याच काही गोष्टी दडलेल्या आहेत. म्हणूनच नेमकं या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे, ही योजना कधी सुरू होणार, यासारख्या अनेक गोष्टी सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा अर्थसंकल्प महायुतीला पुन्हा राज्यात सत्तेत येण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा आहे. आता या अर्थसंकल्पात महिलांना 1200 ते 1500 रुपये दर महिना, बेरोजगारांना दरमहा 5000 रुपये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषणा करण्यात आली. यामध्ये 33 कोटी रुपयांचा प्रस्ताव अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात मांडला आहे. आता ही लाडकी बहीण योजना कशी असणार आणि या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. यासाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. जुलै 2024 पासून ही योजना सुरू होणार आहे. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ज्या कुटुंबाकडे पिवळी केशरी शिधापत्रिका आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. यात 1 एप्रिल 2023 अथवा त्यानंतर जन्मलेल्या अथवा 1 अथवा 2 मुलींसाठी ही योजना असणार आहे. हा भाग महत्त्वाचा. यासह 1 मुलगा आणि 1 मुलगी असल्यासही मुलीस या योजनेचा लाभ मिळणार आहे. परंतु हे सगळं व्हावं यासाठी तुम्हाला आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संबंधितांना संपर्क साधावा लागणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलीच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये सरकार जमा करणार आहे. हाच या योजनेचा सार आहे. 5 टप्प्यात मुलींना या योजनेचा लाभ मिळणार असून यात मुलगी जन्मल्यानंतर 5000, पहिलीत गेल्यानंतर 6000, 6वीत प्रवेश घेतल्यानंतर 7000 मिळतात. यासह 11वीत प्रवेश घेतल्यानंतर 8000 आणि 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर 75,000 निधी संबंधित मुलीसह तिच्या आईच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. अशी आहे ही लाडकी बहीण योजना. पण एवढ्यावरच सरकार थांबलेलं नाही, तर राज्यात महिलांना 10,000 पिंक रिक्षा देण्यात येणार असल्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी केली आहे. सोबतच व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना 8 लाख रुपये उत्पन्न असलेल्या मुलींची 100% फी भरण्याचा निर्णय देखील सरकारतर्फे घेण्यात आला आहे. म्हणजेच शिंदे सरकारचे हे शेवटचे अधिवेशन महिलांच्या राशी आले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता निवडणूक म्हटलं तर महिला हा घटक खूप महत्त्वाचा असतो. पूर्वीसारखं महिला मतदान करताना आता घरी विचारून मतदान करत नाहीत, तर आपल्या विचारातून ती मतदान करते. नेमका हाच मुद्दा सरकारनं घेरला. 2014 पासून उज्ज्वला गॅस योजना आहे की महिलांच्या बाबतीतल्या इतर बाकी योजना असो, मोदी सरकारनं या योजनांना प्राधान्य दिल्याचं दिसलं आणि याचा फायदा देखील त्यांना झाला. त्यामुळं लोकसभेचं अपयश बघता महिलांना टार्गेट ठेवून शिंदे सरकारनं या योजनांची घोषणा केल्याचं या अर्थसंकल्पातून सहज कळून चुकतं. आता या व्यतिरिक्त अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे बघायचे झाल्यास, पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव मांडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यासोबतच पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रतिदिंडी 20,000 रुपये देण्याची घोषणा देखील सरकारनं केली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार या सगळ्यांची सोय सरकार करणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. तर लखपती दीदी या नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना, बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयांवरून 30,000 रुपयांची वाढ सरकारतर्फे करण्यात आली आहे. यातच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे व्यासपीठ मिळवून उपलब्ध करून देणार असल्याचंही देखील सरकारनं सांगितलं आहे. तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्मितीशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा देखील सरकारनं केली आहे. यात 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% सरकार मदत करणार आहे. यासह शेतकऱ्यांसाठी देखील या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै 2022 पासून 15,276 कोटी 76 लाख रुपयांची मदत सरकार करणार आहे. यासह नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी रुपयांची मदत सरकारनं जाहीर केली आहे.
तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी 47 लाख रुपये अनुदान, तसेच 1 रुपयात पीक विमा या योजनेअंतर्गत 59,57,000 शेतकऱ्यांना 3,504,66,00,000 रुपये रक्कम अदा करण्यात येणार आहे. यासारख्या अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आहेत. मग गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना असो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असो, किंवा गाव तेथे गोदाम योजना असो, यात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. तर युवा वर्गासाठी दरवर्षी 10 लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू करण्यात येणार आहे. यात प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयांपर्यंत विद्यावेतन म्हणजेच दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च या योजनेवर होणार आहे. तर मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड, सातारा, अवसरी, खुर्द, जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच BARTI, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे SARTHI, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्थांच्या मार्फत 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगार विमुख प्रशिक्षण देऊन 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात. तसंच संशोधन व नवउपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी विद्यापीठांना पुरवण्यात येणार आहे. यासारख्या अनेक वेगवेगळ्या घोषणा करत सरकारनं प्रत्येक घटकाला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील सर्व योजनांचे लाभ पात्र लाभार्थीपर्यंत थेट पोहोचावेत यासाठी योजनांचे मूल्यमापन करून त्याचे सुसूत्रीकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचं देखील अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. एकूणच या अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदतीवर सरकारनं चांगलाच भर दिल्याचं या एकूण अर्थसंकल्पावरून निष्पन्न होतं. आता या सगळ्या अर्थसंकल्पाचं रूपांतरण 2024 विधानसभेच्या विजयात होणार का हे येणारा काळ आणि येऊ घातलेल्या निवडणुका ठरवतीलच. या एकूण अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.